नमस्कार नमस्कार। मी मंत्री प्राइवेट लिमिटेड कंपनी सातारा या 100% ऑर्गैनिक कंपनी से मागील 5-6 वर्षापासून काम बघतो आहे आणि मी जालन्यामध्ये सध्या म्हणजे रुबिया पदावर आहे कंपनीचा। नमस्कार बंधू। नमस्कार। मी जेव्हा आपल्या प्लॉटवरती आलो होतो हो सर किंवा आपली जी भेट झाली पहिली हो त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण विचार केला होता मी किंवा साहेब मी टरबूज लावलेले परंतु मी परेशान आहे माझ्या प्लॉटवर चला असं आपल्या फाट्यावर संभाषण झालं होतं। हो सर आठवतो तुम्हाला। हो बरं मी इथं आलो हा त्याच्यानंतर आपण जी काय धन्वंतरीची ट्रीटमेंट केली या प्लॉटवरती हा तर ती ह्या टरबूजाच्या प्लॉटवरती काय काय ट्रीटमेंट केली बरं आपण? आपण त्याला पहिलं RPS 76 सोडलं। RPS 76 हा 1 लिटर हा त्याच्यानंतर आपण त्याला एक किट सोडली आणि मग त्याच्यात मला थोडा बदल त्याच्यात मी जे रासायनिक खताचा कोणता सोडलं नाही। बरं बरं ठीक आहे। मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पहिले आपण याला सॉईल गार्ड RPS 76 ब्लिचिंग केली त्याच्यानंतर बॅक्टरीज किट RPS असेल वरचे स्प्रे आपले असतील हा हे सर्व स्प्रे वगैरे तुम्ही मी भरत कडोळे आणि आपले काकडे सर या दोघांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यापासून हा प्लॉट होता हा बरोबर आहे। आज तुम्हाला या प्लॉटमध्ये किंवा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जे काय कंडिशन आज बनलेलं आहे वेलवर्गीय पिकं टरबूज असतील खरबूज असतील टोमॅटो असेल हे तुम्ही बघतात बरं तुम्हाला काय वाटतं आपल्या प्लॉटमधून त्याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? मला प्लॉट एकदम नंबर एक वाटत राहिला आणि जैविक खरंच चांगलं जैविक। मी आधी रासायनिक माझं कांदा आहे कांद्याला भरपूर रासायनिक वापरलं पण मला एवढं काही रिझल्ट आला नाही। आता मी जैविक वापरलं टरबुजाला आधी तर मला भरपूर असं ताण आलं होतं की लावलं होतं काय करावं बरोबर माझी भेट झाली आज मला असं वाटतं की मला एक देव भेटला। धन्यवाद धन्यवाद। कारण की आज माझ्या फळाची सैज बघितली तर 6 किलोच्या आसपास अजून हार्वेस्टिंग करायला कमीत कमी 15 दिवस बाकी आज त्याला 50 दिवस पूर्ण लागवडीचं झालेलं आणि अजून मी मला वाटतं की एक फळ माझं 10 किलोच्या पुढे जाईल असं मला वाटतं आणि खरं धन्वंतरी चांगलं आहे।